पाहत आहात स्पर्धा गुरु या माझ्या युट्यूब चॅनलवर सुरू असलेली चालू घडामोडी 2020 वरती आधारित करंट अफेअर्स बुलेटिन या मालिकेचा 9वा भाग. आजचा हा जो भाग आहे तो मार्च 2020 मधील महत्त्वाच्या चालू घडामोडींवरती आधारित आहे. आगामी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला ही माहिती नक्कीच उपयुक्त आणि महत्त्वाची ठरणारी आहे, त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. नमस्कार मित्रांनो, मी सागर घालमे माझ्या स्पर्धा गुरु या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. चॅनलला प्रथमतःच व्हिजिट करत असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि पुढील नवनवीन व्हिडिओंच्या नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉनवरती टॅप करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया मार्च 2020 मधील महत्त्वाच्या चालू घडामोडी. मुंबईचे नवीन आयुक्त म्हणून परमबीर सिंग यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. मलेशियाचे नवीन प्रधानमंत्री म्हणून मुहायुद्दीन यासिन यांचा नुकताच त्या ठिकाणी शपथविधी सोहळा पार पडलेला आहे. ताजमहाल सारख्या ऐतिहासिक वास्तूंच्या स्वच्छतेसाठी मुलतानी माती पॅक ही पद्धत अवलंबली जाते आणि ही पद्धत सुरू कोणी केली तर सर जॉन मार्शल यांनी सुरू केली. मित्रांनो, नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे भेट घेतली आणि त्यावेळेला ते आग्र्यामध्ये ताजमहाल सुद्धा पाहण्यासाठी गेलेले होते. या ताजमहालची जी काही स्वच्छता आहे ती केमिकलनं केली जात नाही. केमिकलनं जर केली तर संगमरवरावरती रिॲक्शन होऊन त्या ठिकाणी डाग पडतात आणि म्हणून सर जॉन मार्शलनं ही मुलतानी माती पॅकची पद्धती सुरू केली. या पद्धतीमध्ये वर्षभर ताजमहालचा आकार खूप अवाढव्य आहे, प्रचंड आहे, त्याच्यामुळे वर्षभर स्वच्छता कोणत्या ना कोणत्या तरी भागाची ताजमहालची चालू असते. मुलतानी माती एखाद्या भागामध्ये जर स्वच्छता करायची असेल ताजमहालच्या तर 12 ते 13 दिवस तो मुलतानी मातीचा पॅक ठेवला जातो. तो पूर्ण वाळल्यानंतर त्याचे ते पापुद्रे निघतात आणि पुन्हा तो जो काही भाग आहे तो पूर्वीसारखाच आपल्याला दिसायला लागतो. तर ही जी काही पद्धत आहे कोणी सुरू केली प्रश्न येऊ शकतो, याचं उत्तर आहे सर जॉन मार्शल यांनी. आचार्य पार्वती कुमार गुरुजी यांचं नुकतंच निधन झालंय आणि भरतनाट्यम या क्षेत्राशी ते संबंधित होते. नृत्य दिग्दर्शन त्यांनी अनेक चित्रपटांना दिलंय, त्यापैकी काही एक मुसाफिर एक हसीना, दिल देखे देखो आणि तुमसा नहीं देखा, देख तेरी मुंबई, डिस्कवरी ऑफ इंडिया या त्यांच्या जगप्रसिद्ध अशा बॅले नृत्यरचना आहेत. तंजावर नृत्य शाळेची त्यांनी स्थापना केलेली आहे. तंजावर ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही सावत्र बंधू होते व्यंकोजी राजे यांनी जे काही तंजावरचं राज्य त्यांच्या ताब्यात होतं, त्यांचे जे काही वंशज आता त्या ठिकाणी कार्यरत आहेत त्यांनी सुद्धा या नृत्यकलेला अनेक वेळेला त्या ठिकाणी वेळोवेळी पाठिंबा दिलाय आणि त्या माध्यमातूनच त्यांच्या पाठिंब्यानंच त्या ठिकाणी आचार्य पार्वती कुमार गुरुजी यांनी तंजावर नृत्य शाळेची स्थापना त्या ठिकाणी केलेली आहे. भरतनाट्यमवरील एक ग्रंथ त्यांनी रचला आणि त्याचं नाव आहे तंजावूर नृत्य प्रबंध. 1982 साली त्याचं त्या ठिकाणी प्रकाशन झालेलं होतं. अभिनय दर्पण या ग्रंथातील 324 श्लोकांवरती आधारित प्रत्येक श्लोकावरती स्वतंत्र अशी नृत्यरचना त्यांनी रचलेली होती आणि त्याचं सादरीकरणही अनेक कार्यक्रमांमध्ये झालेलं होतं. राष्ट्रीय क्रिकेट निवड समितीचे प्रमुख म्हणून माजी फिरकीपटू सुनील जोशी यांची निवड करण्यात आलेली आहे. 2021 मध्ये इस्रोची महत्वाकांक्षी एक योजना चांद्रयान 3 प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे. T20 महिलांची क्रमवारी नुकती जाहीर झाली ICC कडून, त्यामध्ये अव्वल फलंदाज ठरली आहे ती म्हणजे भारताची 16 वर्षांची महिला क्रिकेटपटू शफाली वर्मा. रजनीकांत यांच्या पक्षाचं नाव आहे रजनी मक्कल मंदरम. 15व्या वित्तीय आयोगानुसार केंद्रीय करातून राज्यांच्या वाट्याला येणारा जो काही कर आहे त्यामध्ये आता सुधारणा करण्यात आलेली आहे आणि नवीन सुधारित त्या ठिकाणी जो काही वाटा आहे तो आता असा असणार आहे, या सुधारित वाट्यानुसार सर्वाधिक वाटा मिळणार आहे तो म्हणजे उत्तर प्रदेश या राज्याला 17.4%, दुसऱ्या क्रमांकाचा वाटा मिळणार मध्य प्रदेशला 7.9%, तिसऱ्या क्रमांकावरती आहे पश्चिम बंगाल 7.5% आणि चौथ्या क्रमांकावरती आहे महाराष्ट्र 6.1%. अशा पद्धतीनं 15व्या वित्त आयोगानुसार जो काही केंद्रीय कर मिळणार त्याच्यामधून या राज्यांना अशा पद्धतीनं वाटा मिळणार आहे. ललित कला अकादमी पुरस्कारांची नुकतंच घोषणा आणि वितरण करण्यात आलंय. याचं स्वरूप आहे या पुरस्कारांचं 2 लाख रुपये सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र. या पुरस्कारांचं वितरण राष्ट्रपती यांच्या हस्ते केलं जातं आणि या पुरस्काराचे महाराष्ट्राचे मानकरी यंदाचे आहेत ते म्हणजे तेजस्विनी सोनावणे. प्रिंट मेकिंग मधील योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालाय. सागर कांबळे यांना चित्रकलेसाठी मिळालाय. रतनकृष्ण सहा यांना मूर्तिकलेसाठी हा पुरस्कार मिळालाय आणि दिनेश पांड्या यांना छायाचित्रणासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे.
महिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप 2020 नुकताच झाला आहे आणि अंतिम सामना जो होता तो भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या महिला क्रिकेट संघांमध्ये झाला आहे आणि विजेता ठरला आहे ऑस्ट्रेलिया. पाचव्यांदा त्यांनी विजेतेपद पटकावलंय आणि उपविजेतेपदावरती भारतीय महिला क्रिकेट संघाला समाधान मानावं लागलेलं आहे. भारतीय महिला संघानं प्रथमतःच टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीमध्ये यंदा प्रवेश केलेला होता. त्यांना विजेतेपद नाही मिळालं, मात्र त्यांच्या दृष्टीनं हे एक महत्त्वाचा क्षण होता आणि ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघानं सलग सहाव्यांदा, म्हणजे जसं क्रिकेट टी ट्वेंटी महिलांचं सुरू झालंय तसं सहाव्यांदा त्यांनी अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय आणि 6 वेळेपैकी 5 वेळेला त्यांनी विजेतेपद सुद्धा मिळवलेलं आहे. राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. यानुसार राज्याचा GDP आहे 5.7%, कृषी क्षेत्राचा विकास दर आहे 3.1%, महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न आहे 1,94,737 रुपये. दरडोई उत्पन्नाच्या जर विचार केला तर दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्राचा देशामध्ये 5वा क्रमांक लागतो. पहिल्या क्रमांकावरती आहे हरियाणा, दुसऱ्या क्रमांकावरती कर्नाटक, तिसऱ्या क्रमांक तेलंगणा आणि चौथ्या क्रमांकावरती आहे तमिळनाडू. 2018-19 या आर्थिक वर्षाचा जर रोजगाराचा विचार केला तर 73,50,000 रोजगार निर्मिती झालेली आहे. बेरोजगारीचा सर्वाधिक दर 8.3%, सर्वाधिक बेरोजगारीचा दर महाराष्ट्राचा आहे. परदेशी गुंतवणुकीचा जर विचार केला तर कर्नाटक राज्य पहिल्या क्रमांकावरती आहे, जे गेल्या वर्षीपर्यंत महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावरती होतं. RBI ने काही बँकांवरती काही काळापासून आर्थिक निर्बंध घातलेले आहेत. 2019 मध्ये PMC बँकेवरती आर्थिक निर्बंध लादले, 2020 मध्ये येस बँकेवरती आर्थिक निर्बंध घातलेले आहेत. अमेरिका आणि तालिबान यांच्यामध्ये शांती करार जो अनेक काळापासून प्रलंबित होता तो 29 फेब्रुवारी रोजी प्रत्यक्षात साकार झालेला आहे आणि कतारची राजधानी दोहा या ठिकाणी अमेरिकेच्या आणि तालिबानच्या प्रमुखांमध्ये बैठक झाली आणि या बैठकीमध्ये अमेरिका तालिबान हा शांती करार झाला आहे. यानुसार आता अमेरिका टप्प्याटप्प्यानं त्यांची जी काही फौज आहे ती पुन्हा पाठीमागे त्यांच्या देशामध्ये आता बोलवणार आहे. जम्मू काश्मीर अपनी पार्टी नावाचा एक नवीन पक्ष अल्ताफ बुखारी यांनी जम्मू काश्मीरमध्ये स्थापन केलेला आहे. सारंग ही भारतीय बनावटीची एक तोफ आहे. 130 मिमी व्यासाच्या M46 गन या रशियन बनावटीच्या तोफांना अद्ययावत करून त्याचं रूपांतर 155 मिमीच्या भारतीय बनावटीच्या सारंग या तोफेत करण्यात आलं आहे आणि 8 किलोचा तोफ गोळा 36 किलोमीटरपर्यंत डागणं, 36 किलोमीटरपर्यंत टार्गेट त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याची क्षमता या तोफेची आहे. पूर्वीची जर क्षमता पाहिली तर ती 27 किलोमीटरपर्यंत होती, आता अपग्रेड होऊन ती 36 किलोमीटरपर्यंत मारा करणं शक्य होणार आहे. नारी शक्ती पुरस्कार 2019 नुकतेच त्या ठिकाणी घोषित झाले. त्याचं वितरण 8 मार्च 2020 रोजी महिला दिनाच्या निमित्तानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते वितरित करण्यात आलेले आहेत हे पुरस्कार. 15 महिला त्या ठिकाणी या पुरस्काराच्या मानकरी ठरल्यात. पाहूया कोणकोण विजेते ठरलेले आहेत. कृषी, क्रीडा, हस्तकला, वनीकरण आणि वन्यजीव संरक्षण, सशस्त्र सेना आणि शिक्षण यासारख्या विविध क्षेत्रातून 2019 साठीचे विजेते निवडण्यात आलेले आहेत. पाहूया आता मानकरी. 93व्या वर्षी ॲथलेटिक्स मध्ये करिअर घडविणाऱ्या, पोलंड मधील वर्ल्ड मास्टर्स ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये 4 सुवर्ण पदके पटकावणाऱ्या आणि छत्तीसगड मधील जादूगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 103 वर्षांच्या मनकौर या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. मशरूमच्या लागवडीसाठी मशरूम महिला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीना देवी याही या पुरस्काराच्या विजेत्या ठरलेल्या आहेत. खुल्या शौचालयाची समस्या मांडून कानपूर आणि आसपासच्या परिसरात 4,000 जास्त स्वच्छतागृहे बांधण्यात पुढाकार घेणाऱ्या 58 वर्षांच्या कलावती देवी या पुरस्काराच्या विजेत्या आहेत. ग्रामीण आणि विधवा महिलांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या 40 वर्षीय पदला भूदेवी. काश्मीरमधील नुमधा हस्तकारागिरीची लोप पावत चाललेली कला पुनरुज्जीवित करून त्याच कलेचे 100 पेक्षाही जास्त महिलांना प्रशिक्षण देणाऱ्या 33 वर्षीय अरिफा जान. पर्यावरण रक्षणासाठी काम करणाऱ्या आणि झारखंडमध्ये लेडी टार्झन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 47 वर्षीय चामी मुर्मू. लडाखचे पारंपरिक खाद्यपदार्थ टिकून ठेवण्यास मदत करतानाच विस्मृतीत गेलेल्या पाककृतींचे प्रशिक्षण अलची किचन रेस्टॉरंटद्वारे 20 महिलांना देण्यात पुढाकार घेतलेल्या 40 वर्षीय निलझा वांगमो
निलझा वांगमो. 2013 मध्ये माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या पहिल्या जुळ्या मुली ठरलेल्या उत्तराखंड मधील 28 वर्षांच्या ताशी आणि नुंगशी मलिक. 38 वर्षांच्या हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती. भारतीय हवाई दलाच्या पहिल्या महिला लढाऊ वैमानिक अवंती चतुर्वेदी, भावना कांत, मोहना सिंग जितरवाल. केरळ साक्षरता अभियानांतर्गत अक्षर लक्षम योजनेत चौथी इयत्तेला समांतर असे शिक्षण घेऊन प्रथम श्रेणी मिळविणाऱ्या आणि 10वीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उत्सुक असलेल्या भागीरथी अम्मा 105 वर्षांच्या आणि 98 वर्षांच्या कार्थ्या इनी अम्मा या पुरस्काराच्या विजेत्या आहेत. रश्मी उर्दू रेशे या 60 वर्षांच्या महिला सुद्धा या पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या आहेत. आता पुढील घडामोड पाहूया वसीम जाफरशी संबंधित. वसीम जाफर भारतीय क्रिकेटचा एक महत्त्वाचा फलंदाज ज्यानं नुकतीच क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा हा क्रिकेटपटू आहे. 12,038 एवढ्या धावा त्यानं पटकावलेल्या आहेत. सर्वाधिक 156 रणजी सामने खेळण्याचा विक्रम सुद्धा वसीम जाफरच्याच नावे आहे. सर्वाधिक रणजीमध्ये 40 शतकं पटकविण्याचा मानसुद्धा वसीम जाफरच्याच नावे आहे. मुंबई आणि विदर्भ या 2 रणजी संघांसाठी त्यानं क्रिकेट खेळलेला आहे. आयसीसी T20 क्रिकेट वर्ल्ड कप संघात पूनम यादव या एकमेव भारतीय खेळाडूचा त्या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. आयसीसी T20 क्रिकेट वर्ल्ड कप नुकताच पार पडला आणि त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलियन संघानं बाजी मारली. त्यानंतर आयसीसीनं T20 साठी महिलांचा क्रिकेट वर्ल्ड कप जाहीर केला आहे. त्यामध्ये पूनम यादव ही एकमेव भारतीय महिला क्रिकेटपटू आहे. शफाली वर्मा हिची 12वी खेळाडू म्हणून त्या ठिकाणी तिला स्थान मिळालेलं आहे. ऑलिम्पिकसाठी त्या ठिकाणी नुकत्या ज्या काही स्पर्धा झालेल्या आहेत, पात्रता स्पर्धा झाल्या आहेत, त्याच्यामध्ये पात्र ठरलेला बॉक्सर आहे तो म्हणजे अमित पंघल. 52 किलो वजनी गटामधून त्यानं पात्रता फेरीमध्ये तो पात्र ठरला आहे आणि ऑलिम्पिक वारीसाठी तो आता जाणार आहे. 91 किलोपेक्षा अधिक असलेली सुपर हेवीवेट गटामध्ये सतीश कुमार हा एक बॉक्सर त्या ठिकाणी पात्र ठरला आहे. मनीष कौशिक 63 किलो वजनी गटामधून पात्र ठरलाय. भालाफेक पटू नीरज चोप्रा आणि शिवपाल सिंग हे सुद्धा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेले आहेत. जरी ऑलिम्पिक 2020 मध्ये आता होणार नाहीये, ते 2021 मध्ये पुढे ढकललेलं आहे. 2021 मध्ये होईल की नाही त्याची सुद्धा शाश्वती नाही, मात्र ज्या खेळाडूंनी पात्रता मिळवलेली आहे ते त्याच खेळामध्ये त्यांची पात्रता ही कायम असणार आहे. ते त्या खेळामध्ये ज्यांची निवड झाली ते त्या खेळामध्ये खेळणार आहेत. टोकियो ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्रातील पात्र ठरलेली पहिली खेळाडू आहे ती म्हणजे राही सरनोबत. नेमबाजी प्रकारात ती खेळते. 10 मीटर एअर पिस्तूल या प्रकारामध्ये ती भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. जगातील शस्त्र आयाती सर्वाधिक मोठा देश ठरलाय तो म्हणजे सौदी अरेबिया. जे स्थान भारताचं होतं ते आता सौदी अरेबियानं पटकावलेलं आहे. दुसऱ्या क्रमांकावरती आहे भारत, तिसऱ्या क्रमांक मिस्र, चौथा ऑस्ट्रेलिया, पाचवा चीन. जगातील शस्त्र निर्यातीत सर्वाधिक मोठा देश ठरलाय तो म्हणजे अमेरिका. दुसऱ्या क्रमांकावर आहे रशिया, तिसरा फ्रान्स, चौथा जर्मनी आणि पाचव्या क्रमांकावर आहे चीन. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालय कोठे आहे, तर ते आहे औरंगाबाद शहरामध्ये. त्याची स्थापना 26 डिसेंबर 1999 रोजी करण्यात आलेली आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात तेलंगणा विधानसभेनं सुद्धा ठराव मंजूर केलेला आहे. नवीन पुस्तक एक नुकतंच प्रकाशित झालंय, त्याचं नाव आहे Amnesty of Migrants in Australia, Moral Struggle. लेखक आहेत या पुस्तकाचे मॅन बुकर पारितोषिक विजेते भारतीय वंशाचे साहित्यिक अरविंद अडिगा. आणि या पुस्तकाची कथा आहे ऑस्ट्रेलियामध्ये अवैध पद्धतीने राहणारा श्रीलंकेचा स्थलांतरित धनंजय राजरत्नम उर्फ डॅनी याशी संबंधित. COVID-19 हा जो काही आजार आहे जागतिक आरोग्य संघटनेकडून 12 मार्च 2020 रोजी साथरोग म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे. मायक्रोसॉफ्ट या जगातील सर्वात मोठ्या संस्थेची स्थापना कंपनीची स्थापना 1975 मध्ये बिल गेट्स आणि पॉल ॲलन यांनी केली. बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनची सुद्धा त्या ठिकाणी बिल गेट्स यांनी स्थापना केलेली होती. नुकतंच बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टचा राजीनामा दिलेला आहे आणि पुढील कारकीर्द त्यांची आता बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्याच कामातून सामाजिक कार्य करण्यासाठी ते वाहून देणार आहे. रणजी या स्पर्धेचा अंतिम सामना
सौराष्ट्र विरुद्ध पश्चिम बंगाल या दोन संघांदरम्यान नुकता झाला आहे आणि विजेता ठरला आहे सौराष्ट्र, उपविजेता ठरला आहे पश्चिम बंगाल. मित्रांनो, सौराष्ट्र रणजी क्रिकेट, त्या ठिकाणी रणजी या महत्त्वाची जी काही क्रिकेटमधील एक मानाची स्पर्धा आहे, या रणजी स्पर्धेचं पहिल्यांदाच विजेतेपद सौराष्ट्रानं जिंकलेलं आहे. सौराष्ट्राचा कर्णधार आहे जयदेव उनाडकट. मराठी चित्रपटातील पोलीस कमिशनर अशी ओळख निर्माण करणारे अभिनेते जयराम कुलकर्णी यांचं नुकतंच निधन झालंय. झपाटलेला अशी ही बनवा बनवी, थरथराट, धूमधडाका, माझा पती करोडपती, भूताचा भाऊ, ते दनादन, आयत्या घरात घरोबा, आमच्या सारखी आम्हीच, एकापेक्षा एक, नवरी मिळे नवऱ्याला, बाळाचे बाप, ब्रह्मचारी अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका बजावलेल्या होत्या. त्यांचा जन्म सोलापूरमधील बार्शीमधील आंबेजवळगे या गावात 17 ऑक्टोबर 1932 रोजी झालेला होता. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून त्या ठिकाणी न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. निर्भया घटनेतील दोषींना 20 मार्च 2020 रोजी त्यांना फाशीची शिक्षा त्यांना प्रत्यक्षात बजावलेली आहे. महान फुटबॉलपटू पीके बॅनर्जी म्हणजेच प्रदीप कुमार बॅनर्जी हे नुकतेच कालवश झाले, त्यांचं नुकतंच निधन झालंय. त्यांचा जन्म जलपायगुडी या ठिकाणी 23 जून 1936 रोजी झालेला होता. 84 सामन्यात त्यांनी भारतासाठी 65 आंतरराष्ट्रीय गोल झळकावलेले होते. भारतीय फुटबॉलचा सुवर्ण काळ त्यांच्या कालावधीमध्ये भारतीय संघानं अनुभवलेला होता. आंतरराष्ट्रीय फुटबॉल फेडरेशनचा म्हणजे फिफाचा 20व्या शतकातील महान खेळाडू फिफा ऑर्डर ऑफ मेरिट म्हणून 2004 साली त्यांना गौरविण्यात आलेलं होतं. 1952 साली संतोष ट्रॉफीपासून वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. 1962 मध्ये जकार्ता या ठिकाणी झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी भारतीय फुटबॉल संघाला सुवर्णपदक जिंकून देण्यात मोलाची कामगिरी बजावलेली होती. 1961 साली त्यांना अर्जुन पुरस्कारानं सुद्धा सन्मानित करण्यात आलं होतं. 1956 मधील मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये भारतीय फुटबॉल संघानं 4थ्या स्थानापर्यंत धडक मारलेली होती. 1960 मध्ये ऑलिम्पिक संघाचे ते कर्णधार सुद्धा बनले होते. पश्चिम बंगाल किंवा मोहन बगानसाठी ते कधीही खेळले नाहीत. पूर्ण कारकिर्द त्यांची रेल्वेचे खेळाडू म्हणूनच राहिली. मोहन बगानसाठी ते कधी खेळले नाहीत. पश्चिम बंगालमध्ये त्यांचा जन्म झाला, मोहन बगानसाठी खेळले नाहीत, मात्र मोहन बगानचे ते प्रशिक्षक सुद्धा राहिलेले होते. फिफाची मान्यता असलेले ते प्रशिक्षक होते. वर्ल्ड हॅपीनेस अहवाल नुकताच प्रसिद्ध झालाय आणि यानुसार जगातील सर्वाधिक आनंदी लोकांचा देश ठरलाय तो म्हणजे फिनलंड. आणि सलग 3र्या वर्षी फिनलंड हा देश या त्यांनी हा मान पटकावलेला आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण मार्चमधील काही महत्त्वाच्या घडामोडींवरती नजर टाकलेली आहे. आगामी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ही माहिती आपल्याला अत्यंत उपयुक्त ठरणारी आहे. आपण आजचा व्हिडिओ संपूर्णपणानं पाहिला, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक करा, कमेंट्स करा, इतर तुमच्या मित्रांना इतर ग्रुपमध्ये शेअर करायला विसरू नका. आणि चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि नवनवीन माहितीसाठी पाहत रहा आपला आवडता चॅनल स्पर्धा गुरू.